महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला एकनाथराव शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी सर्वसामान्य लोकांचा ज्यावेळेला कामाची सुरुवात केली, मग एसटीचा असेल, ईर्षाचा झालेला अपघात असेल, 5 किलोमीटर जाऊन त्या लोकांना दिलासा देण्याचं मोठं काम त्या दिवशी त्यावेळेला त्यांनी केलं. आणि महाराष्ट्रामध्ये एक आपला मुख्यमंत्री म्हणून लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या या सर्व कामाची एवढी मोठी एक प्रकारची लोकांमध्ये अस्मिता वाढली. आणि त्यावेळेला मी निर्णय घेतला की महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून एक सामान्य कार्यकर्ता संघटनेत काम करून मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आणि नुसतं मुख्यमंत्री झाल्यानंतर थांबले नाहीत. अनेक योजना या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणल्या म्हणून मी त्यांच्या पक्षामध्ये 1 वर्षापूर्वी प्रवेश घेतला. मुख्यमंत्री साहेबांनी जी भूमिका घेतली आजपर्यंत, मला सांगा, मी 28 वर्ष पक्षामध्ये काम केलं परंतु लोकोपयोगी, आज मला सांगा, गोरगरिबांना दवाखान्यात जायचं म्हणजे 200 रुपये लागायचे, इतक्या मोठ्या योजना आजपर्यंत आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये कुणीही त्यासाठी काही केलेलं नाही. पण आज बघितलं तर जवळजवळ 80% लोकांना त्याचा लाभ मिळून, मग वेगवेगळे आजार असतील, वेगवेगळे वेदना असतील, त्या माध्यमातून आज ही सेवा आपल्याला मोफत मिळाली. ही गेल्या 28 वर्षात कधीही कोणी केलेलं नाही. ते काम निश्चित महाराष्ट्रामध्ये माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं ते लोकांमध्ये एवढं मुख्यमंत्री म्हणजे आपला अशी भावना लोकांमध्ये तयार झाली. की मी बोलतो असं नाही किंवा मी काम केलं म्हणून पक्षाला बेनिफिट मिळतं असं नाही. त्यांच्या कामाच्या माध्यमातून जो आम्हाला ताकद देण्याचं काम या महाराष्ट्रात केलं, त्यामुळं सोलापूर शहराची एकनाथराव शिंदेसाहेबांच्या पक्षाची वाढ कशी होईल, जेणेकरून ह्या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवू कशा, या बाबतीमध्ये आमचं आता पाऊल राहणार आहे. अनाथ नाथना नाथ एकनाथ म्हणून आज लोकांनी त्यांच्याकडे ह्या भूमिकेतून पाहायला सुरुवात केली. मग तो रिक्षावाल्याचा प्रश्न असेल, कामगारांचा घराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, दिपोळीला शिदा वाटप केला, डाळ वाटप केली, आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो की बाबा ह्या शासनाच्या योजना आपण लोकांपर्यंत दिल्या पाहिजे. आपल्याला फक्त काम करणे आणि लोकांना जागृत करणे एवढी भूमिका घेतली तरी मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या ज्या पद्धतीनं काम चाललंय त्याला पूरक म्हणून फक्त आपण ते काम लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांमध्ये जाणं, शेवटी बाबा शिंदेसाहेबांच्या गटाची माणसं आहेत ते यांना मतदान करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत जी जी कामं केली ती कुणी आतापर्यंत केली नाहीत हे मी स्तुती म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती मानतो. माननीय कैलासवासी आनंद दिघे साहेबांनी या भूमिकेतून संघटन उभा केलं. त्या आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली, त्यामुळं त्यांना गरिबाची जाण काय आहे ही शिकण्याचा किंवा त्यांच्या तालमीत तयार होण्याचा योग यांना आला. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी यावेळेला कामाची सुरुवात केली. 1-3 महिन्यामध्ये कळलं की उद्धव ठाकरे काय आणि एकनाथ शिंदे साहेब काय. असला कोरोनाचा वाईट प्रसंग आला असताना स्वतः साहेब हॉस्पिटलमध्ये फिरणे, लोकांची गॅसची व्यवस्था आहे का नाही, ऑक्सिजनची व्यवस्था आहे का नाही, त्यांचा उपचार कशा पद्धतीने होतो, या सर्व गोष्टी जवळून त्यांनी काम करून दाखवलं. परंतु उद्धव साहेब ठाकरे यांनी 2 वर्षामध्ये कुठेही घराबाहेर न पडता
त्या मुंबई असेल, शहर असेल, जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही दौरे केले नाही. मग अवकाळी पाऊस त्यावेळेला अनेक वेळेला पडला, पण जाऊन शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कधी एक आत्मीयतेची धीर देण्याचा, आधार देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टीला सर्व लोकांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी, सर्व आमदारांनी, शिंदे साहेबांनी सांगितले, साहेब आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. त्यावेळेला हे सर्व आमदार शिंदे साहेबांच्या बरोबर गेले आणि भाजपची युती केली. त्यामुळं आज महाराष्ट्राला एक नवचैतन्य निर्माण झालंय. म्हणजे उद्धव साहेबांचं काम कसं होतं आणि शिंदे साहेबांचं काम कसं, रात्री 1 वाजेपर्यंत माननीय मुख्यमंत्री काम करायचं, घरी गेल्यानंतर घराच्या बाहेर कोण रात्री उभारलं, गाडी थांबवायची, त्यांची विचारपूस करायची, आम त्यांचं काम मार्गी लावण्याचं काम हे एकनाथराव शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळं दीन दलित, गरीब दलित या सर्व लोकांना साहेबांबद्दल एक आकर्षण निर्माण झालंय. त्याचा फायदा कार्यकर्त्याने कसा घ्यावा याची उणीव इथं राहिलेली. एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम आहे. एखादा कार्यकर्ता भेटायला गेला आणि ती गाडीत असेल तर ती बघून गाडी थांबवणं, त्यांची विचारपूस करणं, ते बॉडीगार्डला सुद्धा जवळ येऊ देत नाही, तमा त्यांना काय असेल त्यांचं काम मला ऐकवत. ही जी पद्धत आहे ही माननीय मुख्यमंत्र्याची एक आपलेपणाची भावना त्यामुळे निर्माण झाली. तसं उद्धव ठाकरेने असं कधीही आतापर्यंत जोपर्यंत ते सत्तेवर होते तोपर्यंत त्यांनी केलं नाही. त्यामुळं सगळा ओढा आज मला सांगा, उद्धव ठाकरे साहेबांच्या गडातले अनेक नगरसेवक, मुंबई असेल, विदर्भ असेल, छत्तीसगड असेल, नांदेड असेल, या ठिकाणाहून येण्याचं कारण काय? की मुख्यमंत्र्यांनी कामाच्या बाबतीमध्ये जे काम केलंय त्यानंतर लोकांनी एक निर्णय घेतला की बाबा आपल्या गावचं काम, आपल्या उद्योगाचं काम, उद्योगांना चालना देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब करतील आणि करायला लागले आहेत. म्हणून अनेक क्षेत्रातले लोक हे साहेबांच्या कामावर आकर्षित झालेले आहेत. मग रात्री 12 वाजू 1 वाजू झोपायला त्यांना 2 वाजता परवा महानगरपालिकेच्या रस्त्यावर सफाई करण्यासाठी सकाळी 6 उठून ते तिथे गेले. महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं की टँकर लावा, ही धूळ रस्ते ड्रेनेज लाईन ही एवढ्या दिवसात तयार झाली पाहिजे, अशा पद्धतीचं काम स्वतःहून ते करतात. पंढरपूरला आतापर्यंत ज्या मुख्यमंत्र्यांनी फक्त महापूजेला येणं, महापूजा करून जाणं, पण शिंदे साहेब वारीच्या अगोदर 2 दिवसात त्या ठिकाणी आले आणि अक्षरशः शौचालय असतील, टॉयलेट असतील, ती व्यवस्थित आहेत का नाही हे स्वतः जाऊन उघडून त्यांनी पाहणी केली. वारकऱ्यांना कुठल्या पद्धतीचा त्रास न होता ही वारी चांगल्या पद्धतीने वारकऱ्याच्या दृष्टीने झाली पाहिजे असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात हे पहिलेच आहे. 2 दिवसानंतर पुन्हा वारीच्या दर्शनाला आले. म्हणजे अशा पद्धतीचं काम वारकरी सुद्धा म्हणतो की पहिलाच हा मुख्यमंत्री म्हणून मी म्हणलं ना, एकनाथ शिंदे अशी भावना वारकऱ्यामध्ये सुद्धा तयार झाली आणि त्यांनी कुठलाही पक्षपातपणा केला नाही. जे चांगलं काम आहे प्राधान्य देऊन ती कामं मार्गी लावल्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होणार आहे. निश्चित सांगतो, त्यांच्या कामाच्या एकंदरीत आढावा बघितला तर लोक आपण मतदान करताना चुकून कुठे मतदान करणार नाही इतके लोक त्यांच्याबद्दल हे तयार झाले. म्हणतो ना आपण पंढरपूरच्या वारीला नाही गेलो तर ती वारकऱ्यांना रुकरुक लागते मनामध्ये की बाबा ह्या वर्षी माझी पंढरीची वारी चुकली. तसं मतदान जर चुकीच्या पद्धतीने गेले तर निश्चित त्यांना हे दुःख राहणार आहे. त्यामुळं लोकांनी निर्णय घेतलेला आहे की काम गरिबीची जाण ही केवळ महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबच करतील, म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील. त्यावेळेला निश्चित आपल्या पक्षामध्ये
आहेत त्यापेक्षा जास्त आमदार निवडून येण्याला कुठेही अडचण येणार नाही.